आपण साईंच्या प्रांगणात आहोत आणि या ठिकाणी राम जन्म झालाय। अतिशय आनंदाच्या वातावरणात या ठिकाणी श्री रामाचा जन्म झालाय। या ठिकाणी जर आपण बघितलं तर लांबून लांबून या ठिकाणी भाविक पायी या ठिकाणी आलेत। शिर्डी खरं 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर दुमदुमून गेलीत। भाविकांची या ठिकाणी गर्दी आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं काही भाविक या ठिकाणी पायी आलेत। खरं त्यांचे काय अनुभव आहेत, बाबांना त्यांची कशी श्रद्धा आहे, आज खरं तर रामनवमी निमित्त त्यांनी या ठिकाणी बाबांचे दर्शन घेतलं आहे, काय त्यांच्या भावना आहेत? नमस्कार, सागर नागपूरवरून आलो आहे मी पायदळ चालत। 650 किलोमीटरचा प्रवास केला। त्या प्रवासात बाबांचे खूप सारे अनुभव आम्हाला भेटले। त्यातला एक अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छितो। आम्ही जिथे आम्ही काही खायला थांबलो होतो, आता आमच्या एका साईभक्तांनी तिथे सेवा दिली। जर आम्ही जर तिथे नसतो थांबलो तर आमच्या जस्ट 10 सेकंद दूर एक ट्रक जो आहे तो पलटी मारला। आज बाबांच्याच कृपेमुळे आज आम्ही कमीत कमी 10 लोक तिथे होतो। ते बाबांच्याच कृपेमुळे आम्ही तिथून वाचलेलो, असं हा एक अनुभव चांगला आलेला आहे। आणि शिर्डीमध्ये आल्यावर तर माणसाचं जे आता माझ्या पायाला फोडं आलेत, पण ते फोडं नसून आता ते असं वाटतं की काही मला काही जाणवतच नाही आहे त्याच्यासाठी। आणि सगळ्या भाविकांना हेच सांगणं आहे, बाबांच्या सेवेत राहा, बाबा सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतील। रामनवमीच्या दिवशी सगळ्यांना रामनवमीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। काल आम्ही म्हणजे एवढा अनुभव आला आम्हाला सिन्नरहून यायला अजिबात गाडी नव्हती, तर बाबाने एवढीच प्रार्थना केली की आम्हाला गाडी मिळू द्या बाबा, तुमच्या दर्शन आलं। आणि त्या माणसं आम्हाला गाडी पण आली आणि आम्ही आलो पण 8 सकाळपासून त्या माणसाला कॉल करतो आम्ही, त्या माणसाने नंबर पण आम्हाला दिला होता। सकाळपासून नंबर ऑफ आहे त्या माणसाचा, तर आम्हाला साक्षात आम्हाला हेच परिस्थिती आली की बाबाच आले होते आम्हाला घ्यायला। माझे नाव रेवगडे तानाजी काशीनाथ, मी ठाणगावरून गुरुसाई मित्रमंडळामधून येतो। मी त्या गुरुसाई मित्रमंडळाचा सचिव आहे। या ठिकाणी आम्हाला आलेला कालचा अनुभव की आमच्या पालखीपासून म्हणजे दरवर्षी एक कुत्रा बरोबर येतो आणि शिर्डीजवळ आल्यानंतर तो अचानक गायब होऊन जातो। काल पण आम्ही तो कुत्रा आमच्याबरोबर आला होता, आल्यानंतर आम्हाला असं वाटलं की याला इथं कसं सोडावं, जाताना आपण रिटर्न घेऊन जाऊ, पण त्याला शिर्डीत आल्यानंतर सोडलं तर तो डायरेक्ट नाहीसाच झाला, पुन्हा आम्हाला तो दिसला नाही। आम्ही खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण तो कुत्रा आम्हाला दिसला नाही। आमच्या पालखीचं इतकं म्हणजे सत्व आहे, ज्या ठिकाणी साईबाबांचे शिष्य चांदखत बाबा पाडळी या गावात त्यांची आजही समाधी आहे, परंतु काही इतिहासाने त्याची दखल नाही घेतली, परंतु आजही चांदखत बाबांच्या समाधीचं दर्शन घेऊनच आम्ही शिर्डीला येत असतो। आमचं हे 17वे वर्ष न चुकता आम्ही पायी येत असतो आणि खरोखर अनुभव खूप चांगला आहे। खूप आमची प्रगती झाली, सर्व साईभक्तांचा खूप म्हणजे विकास झालेला आहे। यवतमाळ जिल्हा उमरखेडमधून आलेले आहे आम्ही। गत 1987-88 पासून सतत रामनवमीला येतो दर्शनाकरता, परंतु मध्ये 20 आणि 21 ला वारी होऊ शकली नाही मंदिर कोविडमुळे, तर यावं इतकी दर्शनाची ओढ होती। आणि आजपर्यंत मला मी सर्व्हिसमध्ये होतो इंजिनियर म्हणून, पण कधीही रामनवमीची वारी चुकली नाही। हे गत 2 वर्ष सोडले तर ही 35वी माझी वारी असून बाबा बरोबर बोलवतात हा माझा अनुभव आहे दर्शनाला। आज रामनवमीच्या उत्सवाला मी शिर्डीला 23 वर्षापासून येतो आहे। मला बाबांनी एवढं भरभरून दिलेलं आहे की कशाची आत्तापर्यंत मला कमी नाही आहे। माझी वारी कधीही नाही चुकली, फक्त 1 वर्ष करोनाच्या काळामध्ये माझ्या वारीला थोडंसं हे झालं, पण तरीही मी आता जोपर्यंत माझ्याकडनं ही वारी होईल रामनवमीची तोपर्यंत मी रामनवमीला हजर होईल। जे अनुभवाचं सांगायचं झालं तर त्या सांगता कमी पडतील, कारण बाबांची जी पायंदळी वारीमध्ये आम्ही सहभागी होतो तो जो आनंद आम्हाला मिळतो तो आनंद आम्हाला आतापर्यंत कधीच मिळाला नाही। नमस्कार, माझं नाव सागर गावळे। आम्ही दरवर्षी रामनवमीच्या सणाला उत्सव साजरे करायला साईदरबार येतो सहकुटुंब सहपरिवार। आणि यावर्षी आम्ही सहकुटुंब सहपरिवार आलो इकडे। गेली 2 वर्ष आम्हाला जमलं नाही, कारण की कोरोनामुळं सगळं देवस्थान बंद होते म्हणून। तर यावर्षी खूप आनंद झाला की आम्हाला शिर्डीला आम्ही आलो आहे, तर खूप आनंद झाला आम्हाला, म्हणजे असं भरभरून आम्हाला।